मनोज रंगे पाटील नवीन पक्षाची घोषणा करू शकतात का? मराठा आंदोलक मनोज रंगे पाटील मुंबईत यायला निघाले आहे. त्यांच्या मंथरणीचे प्रयत्न सरकारकडून सुरू झाले आहेत. अशात मनोज रंगे पाटील यांनी मराठा आरक्षणाला जे विरोध करणारे आहेत, ज्यांनी अपमान केला त्यांचा हिशेब चुकता करणार असं म्हटलं आहे. मराठा आरक्षण घेतल्याशिवाय आता मुंबईतून उठणार नाही असंही मनोज रंगे पाटील यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्र ही आमचाच आहे आणि मुंबई ही आमचीच आहे असंही मनोज रंगे पाटील म्हणाले आहेत. आपला मायबाप समाज एकत्र आहे तो तसाच एकवटलेलाच आहे. पुण्यात मी ती एकजूट पाहिली. आपण ज्या रस्त्यावरून चाललो आहोत त्या रस्त्यावर अख्खा मराठा समाज येतो आहे असंही मनोज रंगे पाटील म्हणाले. आपल्या रॅलीत कुणी जाळपोळ किंवा दगडफेक करण्याचा प्रयत्न केला तर त्याला पकडायचं, पळवून लावायचं नाही. त्याला बोठी लावायचं नाही, त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात द्यायचं. मला आरक्षण शांततेत घेऊ द्या, मग विरोध करणाऱ्या एकेकाला पाहतो. आपल्या विरोधकांची वळवळच बंद करतो. ही एकजूट अशीच कायम ठेवा. मी तुमचा शब्द मोडणार नाही, तुम्ही माझा शब्द मोडू नका. शेवटच्या माणसाला आरक्षण मिळेपर्यंत आंदोलन बंद होणार नाही. आंतरवलीतलं आंदोलन आजही सुरू आहे. मी सुद्धा अपमान पचवला आहे. सगळ्यांचे हिशेब होणार, मात्र आधी आरक्षण मिळाल्यावर. आजूबाजूला लक्ष ठेवा असंही मनोज रंगे पाटील यांनी म्हटलं आहे.